देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबाव होतच आहेत शेतकरी मागील तीन महिन्यांपासून दरात सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत पण सोयाबीनच्या भावात वाढ झाली नाही आहे परिणामी सोयाबीन उत्पादक अडचणीत आले आहेत ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजार दबावात आला आहे तर खाद्यतेलाचे भाव पडल्याचाही परिणाम दरावर जाणवतोय त्यातच केंद्र सरकारनं रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात कपात केली आहे मान्सूनही यंदा लांबला आहे अनेक भागात योग्य पाऊस झाला नाही मग या सर्व परिस्थितीत सोयाबीन बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचाच आढावा आजच्या मार्केट ट्रेंडमधून घेऊया नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही वन तर गेल्या हंगामात सोयाबीनला सात ते आठ हजार रुपये भाव पाहिल्यानंतर यंदाही दरात अशीच वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मागील हंगामात मार्च महिन्यानंतर सोयाबीन भावात सुधारणा झाली होती मार्चपर्यंत भाव पातळी पाच हजार रुपयांच्या दरम्यान होती मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास ऐंशी टक्के सोयाबीन विकलं होतं साहजिकच तेजीचा फायदा अगदी बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना मिळाला मागील हंगामात कमी भावात सोयाबीन विकल्यानंतर दरात तेजी आल्याचं पाहून यंदा शेतकऱ्यांनी मार्चनंतर सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सोयाबीन आवक अपेक्षेपेक्षा कमीच राहिली ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये एक तृतीयांश म्हणजेच पन्नास लाख टनांची आवक झाली यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन उत्पादनात वाढ झाली अर्जेंटिनात उत्पादन घटलं पण ब्राझीलने मोठी झेप घेतली आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेल सोया तेल आणि सूर्यफूल तेलाचे दर पडले रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यानं तेलाचे साठे पडून होते पण निर्यातीबाबत तोडगा निघाल्यानंतर दोन्ही देशांनी कमी भावात सूर्यफूल तेलाचा साठा बाजारात आणला नव्या हंगामातील उत्पादन साठे खाली करण्याचंही उद्दिष्ट होतं दुसरीकडे मागील दोन वर्ष देशात खाद्यतेलाचे भाव वाढले होते त्यामुळे भारत सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात केली दोन वर्षात चाळीस लाख टन कच्च सोयाबीन आणि कच्च सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यासही परवानगी दिली होती त्या निर्णयात आता बदल करण्यात आलाय पण देशात खाद्यतेल आयातीचा लोंडा आला आहे सर्वच खाद्यतेलाचे भाव जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत सूर्यफुल तेलाची आयात वाढल्यानं पहिल्यांदा सोयाबीन तेल सूर्यफुल तेलापेक्षा महाग झाले साहजिकच सूर्यफुल तेलाला मागणी वाढली याचा परिणाम सोयाबीन बाजारावर होत होता देशात खाद्यतेल आयात वाढून साठे वाढले देशाचं तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असं असतं चालू तेल वर्षात यंदा खाद्यतेल आयात वीस टक्क्यांनी वाढली यंदा पहिल्या सात महिन्यांमध्ये नव्वद लाख पंचावन्न हजार टन आयात झाली गेल्या हंगामात याच काळात पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार टनांची आयात झाली होती आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्यानंतर आयात वाढत गेली त्यामुळे देशातील खाद्यतेलाचा स्टॉक काही गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे एक जून रोजी देशात एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार टनांचा स्टॉक होता तर एक जून दोन हां हजार बावीस रोजी हा स्टॉक बावीस लाख शेहेचाळीस हजार टनावर होता मागील काही महिन्यांची आयातीची गती काहीशी मंदावली आहे त्यामुळे स्टॉक कमी झाला नाहीतर एप्रिलमधील स्टॉक जवळपास पस्तीस लाख टनांच्या दरम्यान होता मे महिन्याचा विचार करता पामतेलाची आयात कमी झाली तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढली आहे पाम तेलाची आयात एप्रिलच्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी होऊन मे महिन्यात चार लाख एकोणचाळीस हजार टनांवर आली आहे तर सोयाबीन तेलाची आयात एकवीस टक्क्यांनी वाढली आहे मे महिन्यात भारतात तीन लाख एकोणीस हजार टनांची आयात झाली तसंच सूर्यफुल तेलाची आयात अठरा टक्क्यांनी वाढून दोन लाख पंच्याण्णव हजार टनांवर पोचली आहे साठे वाढल्यानं तेल कमी दरात मिळूनही आयात कमी होत होती त्यामुळे सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी केली जात होती शेतकरी व्यापारी प्रक्रियादारांनी आयात शुल्काची मागणी केली होती देशात खाद्यतेल स्वस्त झाल्यानं सरकार आयात शुल्कात वाढ करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण बुधवारी सरकारनं सर्वांनाच धक्का दिला सरकारनं रिफाईंड सोयाबीन आणि रिफाईंड सूर्यफूल तेल आयात शुल्कात पाच टक्क्यांची कपात केली पण आयात शुल्क कमी केलं तरी आयात परवडणारी नाही कारण कच्च्या तेलाचे भाव खूपच कमी झालेत असं आयातदारांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे अमेरिकेच्या सोयाबीनचा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर तुलनेत जास्त परिणाम होत असतो कारण अमेरिकेतील सोयाबीन सप्टेंबरमध्ये बाजारात येतं आतापर्यंत अमेरिकेतील सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली पण अमेरिकेतील मध्य पूर्वेतील भागात सध्या उष्ण वातावरण आहे मागील काही दिवसांमध्ये या भागात पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे यंदा अमेरिकेत सोयाबीन उत्पादन चौसष्ट लाख टनांनी वाढून एक हजार दोनशे सत्तावीस लाख टनांवर पोहोचेल असा अंदाज डीने व्यक्त केला आहे पण सोयाबीन उत्पादन शेवटी पाऊसमान कसं राहतं यावर अवलंबून राहील अर्जेंटिनात यंदा उत्पादन वाढीची शक्यता आहे आत्तापर्यंत देशात पेरणीयोग्य पाऊसच झाला नाही त्यामुळे सोळा जूनपर्यंत खरिपाच्या पेरण्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी पिछडीवर आहेत सोयाबीनची पेरणी सत्तर टक्क्यांनी कमी झाली आहे पुढील काळात चांगला पाऊस झाल्यास पेरण्या वेग घेतील पण यंदा महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाऊसमान गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहणार आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादन किती राहील याविषयीचा अंदाज वर्तवणं शक्य नाही परिणामी बाजाराचं लक्ष मान्सूनचा पाऊस सोयाबीनच्या लागवडी आणि पिकाला पोषक वातावरण याकडे यापैकी एकही घटक अनुकूल नसला तरी सोयाबीन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असं झाल्यास सोयाबीन बाजाराला आधार मिळेल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या